नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती स्वागत करतो. आपण P3 लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम नॉलेज अँड करिक्युलम या पेपर मधील युनिट नंबर 4 सिग्निफिकन्स ऑफ लँग्वेज लर्निंग या युनिट वरील काही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती आजच्या व्हिडिओ मधून आपण घेणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना विनंती करेल, जर आपण माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल सगळ्यात प्रथम तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन प्राप्त होईल. तर चला पाहूया P3 या पेपर मधील युनिट नंबर 4 चे काही महत्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 आपल्या समोर आहे, वाचन म्हणजे रीडिंग मीन्स. द ऑप्शन्स आर ए छापलेल्या मजकुराचा अर्थ लावणे, बी अक्षरावरून शब्दबोध होणे, सी पूर्वज्ञान कल्पना हेतूच्या मदतीने आकलन करणे, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 2, खालील कोणते घटक वाचन क्षमतेवर परिणाम करतात. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स अफेक्ट रीडिंग स्किल. ऑप्शन्स आर ए बौद्धिक पात्रता, बी मानसिक घडण, सी शारीरिक क्षमता, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 3, समान गुणधर्म किंवा विशेष असणाऱ्या तपशिलांच्या गटास नाव दिले जाते व त्या गटाचा बोध त्या नावाने होतो त्यास टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन्स आर ए संबोध, बी गट, सी विचार, डी साम्य. द करेक्ट ऑप्शन इज ए संबोध कन्सेप्ट. प्रश्न क्रमांक 4, संबोध विकासन करण्याचे कार्य खालीलपैकी कोण करते. हु अमंग द फॉलोइंग परफॉर्म्स द टास्क ऑफ कन्सेप्ट डेव्हलपमेंट. ऑप्शन्स आर ए वातावरण, बी मित्र, सी भाषा, डी समस्या. द करेक्ट ऑप्शन इज सी लँग्वेज. प्रश्न क्रमांक 5, वाचन म्हणजे केवळ अक्षरे वाचणे नव्हे तर छापलेल्या अक्षरांच्या मदतीने विचार करणे असे कोणी म्हटले आहे. हु सेड रीडिंग इज थिंकिंग अंडर द स्टिम्युलस ऑफ प्रिंटिंग. द ऑप्शन्स आर ए जॅगर, बी रुबिनस्टेन, सी एडी विल्यम्स, डी कोमेनियस. द करेक्ट ऑप्शन इज ए जागर. प्रश्न क्रमांक 6, खालील कोणता वाचनाचा फायदा नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲडव्हान्टेज ऑफ रीडिंग. द ऑप्शन्स आर ए बहुश्रुतता वाढते, बी बौद्धिक पात्रता वाढते, सी कल्पनाशक्ती खुंटते, डी भाषाकोश समृद्ध होतो. द करेक्ट ऑप्शन इज सी कल्पनाशक्ती खुंटते. प्रश्न क्रमांक 7, मनातील विचारांचे अक्षर रूप म्हणजे टिंबटिंब होय. द लेटर फ्रॉम फॉर्म ऑफ द थॉट्स इन द माइंड इज. द ऑप्शन्स आर वाचन, बी ऐकणे, सी संभाषण, डी लेखन. द करेक्ट ऑप्शन इज डी लेखन. प्रश्न क्रमांक 8, वाचन म्हणजे लिखित किंवा छापील चिन्हे पाहणे आणि त्यांना समजून घेणे, अशी वाचनाची व्याख्या कोणी केली. ऑप्शन्स आर ए एडी विल्यम्स, बी कॉलिन्स क्यूबिल्ट, सी रुबिनस्टाईन, डी जॅगर. द करेक्ट ऑप्शन इज बी कॉलिन्स क्यूबिल्ट. प्रश्न क्रमांक 9, हु डिफाइन रीडिंग ॲज रीडिंग इज अ प्रोसेस वेअर बाय वन लुक्स ॲट अंडरस्टँड व्हॉट हॅज बीन रिटन. वाचन एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे कोणी काय लिहिले आहे ते पाहते समजते, अशी व्याख्या कोणी केली आहे. ऑप्शन्स आर ए एडी विल्यम्स, बी कॉलिन्स क्यूबिल्ट, सी रुबिनस्टाईन, डी जॅगर. द करेक्ट ऑप्शन इज ए एडी विल्यम्स. प्रश्न क्रमांक 10, दीज ऍक्टिव्हिटीज आर नीडेड फॉर द स्टुडंट्स टू हॅव अ गुड लिसनिंग. विद्यार्थ्यांचे श्रवण व्यवस्थित होण्यासाठी टिंबटिंब या उपक्रमांची गरज असते. द ऑप्शन्स आर ए वर्गातील प्रगट वाचन, बी भाषेत ऐकणे लिसनिंग टू दॅट लँग्वेज, सी भाषा प्रयोगशाळा लँग्वेज लॅबोरेटरी, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी ऑल ऑफ द अबो वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11, वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी खालील कोणती कृती योजना उपयुक्त ठरणार नाही. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्शन प्लॅन्स वुड नॉट बी युजफुल फॉर डेव्हलपिंग रीडिंग स्किल्स. ऑप्शन्स आर ए भाकीत करणे, बी सामाजिक संप्रेषण, सी संभ्रमित करणारा परिच्छेद, डी शब्द व चित्र यांच्या जोड्या लावणे. द करेक्ट ऑप्शन इज बी सामाजिक संप्रेषण.
प्रश्न क्रमांक 12, वाचन पूर्ण माणूस बनवते आणि लेखन अचूक माणूस बनवते असे कोणी म्हटले आहे? हु सेड रीडिंग मेक्स फुल मॅन अँड रायटिंग मेक्स अँड एक्झॅक्ट मॅन? ऑप्शन्स आर एडी विल्यम्स, बी कॉलिन्स क्यूबिल्ट, सी रुबिनस्टाईन, डी बेकन. द करेक्ट ऑप्शन इज डी बेकन. प्रश्न क्रमांक 13, लेखन कौशल्य विकसनासाठी खालील कोणते तंत्र योग्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक इज अप्रोप्रिएट फॉर डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स? ऑप्शन्स आर ए नक्कल करणे, बी निबंध कॉम्पोजिशन, सी भित्तीपत्रिका लेखन, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 14, सारांश लेखन म्हणजे समरी रायटिंग इज? द ऑप्शन्स आर स्वतःच्या भाषेत संक्षेप लिहिणे, बी मळार्थाचे थोडक्यात कथन करणे, मथार्थी चे थोडक्यात कथन करणे, ब्रीफली नॅरेटिंग द इम्प्लिकेशन्स, सी लेखकाचे विचार आपल्या शब्दात मांडणे, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 15, वाचन कौशल्याच्या किती शैली आहेत? हाऊ मेनी स्टाईल्स ऑफ रीडिंग स्किल्स आर देअर? ऑप्शन्स आर 2, बी 3, सी 4, डी 5. द करेक्ट ऑप्शन इज ए 2. प्रश्न क्रमांक 16, वाचन कौशल्याची शैली बारकाईने तपासणे व वरवर चाळणे या खालील कशाशी निगडीत आहेत? स्कॅनिंग अँड स्किमिंग रीडिंग स्टाईल्स आर असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग? द ऑप्शन्स आर ए मंद वाचन, बी जलद वाचन, सी वाचन ओळखणे, डी यापैकी नाही. द करेक्ट ऑप्शन इज बी जलद वाचन, रॅपिड रीडिंग. प्रश्न क्रमांक 17, ए एखादे तथ्य जलद गतीने शोधण्याचे तंत्र आहे. टिंबटिंब इज अ टेक्निक फॉर फाइंडिंग अ फॅक्ट क्विकली. द ऑप्शन्स आर ए वरवर चाळणे स्किमिंग, बी निवडक वाचन सिलेक्टेड रीडिंग्स, सी बारकाईने तपासणे स्कॅनिंग, डी काळजीपूर्वक वाचन रीडिंग केअरफुली. द करेक्ट ऑप्शन इज सी बारकाईने तपासणे. प्रश्न क्रमांक 18, टिंबटिंब हे निवडक वाचन आहे, डॅश डॅश इज सिलेक्टिव्ह रीडिंग. द ऑप्शन्स आर ए वरवर चाळणे स्किमिंग, बी जलद वाचन रॅपिड रीडिंग, सी बारकाईने तपासणे स्कॅनिंग, डी काळजीपूर्वक वाचन रीडिंग केअरफुली. द करेक्ट ऑप्शन इज सी बारकाईने तपासणे स्कॅनिंग. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणता वरवर चाळण्याचा किंवा स्किमिंग उद्देश नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए पर्पज ऑफ स्किमिंग? ऑप्शन्स आर ए प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवणे, पेईंग अटेन्शन टू एव्हरी वर्ड, मजकुराचा मध्यवर्ती कल्पना समजणे, सी अतिशय काळजीपूर्वक वाचणे, डी महत्वाचे शब्द वाचणे. द करेक्ट ऑप्शन इज बी मजकुराचा मध्यवर्ती कल्पना समजणे. प्रश्न क्रमांक 20, सारांश लेखनात खालील कोणती बाब महत्वाची असते? विच ऑफ द फॉलोइंग इज इम्पॉर्टंट इन समरी रायटिंग? ऑप्शन्स आर ए आकलन, बी भाषिक नैपुण्य, सी पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत, डी पर्याय ए आणि बी दोन्ही चूक आहेत. द करेक्ट ऑप्शन इज सी पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 21, सारांश लेखन मूळ लेखाच्या लांबीपेक्षा किती अपेक्षित असते? हाऊ मच लॉंगर शुड अ समरी दॅन द ओरिजिनल आर्टिकल? द ऑप्शन्स आर ए 1:2, बी 1:3, सी 1:4, डी 1:5. द करेक्ट ऑप्शन इज बी 1:3. प्रश्न क्रमांक 22, सारांश लेखन करताना खालील कोणती बाब टाळावी? विच ऑफ द फॉलोइंग शुड बी अवॉइडेड वाईल रायटिंग अ समरी? ऑप्शन्स आर ए विचारांचा क्रम व संगती तशीच ठेवावी, बी प्रमुख मुद्दे सुटणार नाहीत याची काळजी घ्यावी, सी स्वतःचे विचार मांडू नयेत, डी दृष्टांत जसेच्या तसे लिहावेत. द करेक्ट ऑप्शन इज डी दृष्टांत जसेच्या तसे लिहावेत, ही बाब टाळावीत. प्रश्न क्रमांक 23, सारांश लेखन करताना खालील कोणती प्रक्रियांशी संबंधित असते? विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज इन्वॉल्व इन रायटिंग अ समरी? ऑप्शन्स आर ए आकलन प्रक्रिया अंडरस्टँडिंग प्रोसेस, बी पुनर्निर्मितीची प्रक्रिया द प्रोसेस ऑफ रिरायटिंग, सी पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत, डी पर्याय ए आणि बी दोन्ही चूक आहेत. द करेक्ट ऑप्शन इज सी पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 24,
शाळेतील टिंबटिंब वेळ विद्यार्थी ऐकण्यात घालवितो. स्टुडंट स्पेंड डॅश डॅश टाइम इन स्कूल फॉर लिसनिंग. ऑप्शन्स आर ए 84%, बी 85%, सी 86%, डी 87%. द करेक्ट ऑप्शन इज ए 84%. प्रश्न क्रमांक 25. विचार एकाच वेळी अनेकांपर्यंत पोचविण्याचे टिंबटिंब हे प्रभावी माध्यम आहे. डॅश डॅश इज अन इफेक्टिव्ह मीन्स ऑफ कन्व्हेईंग आयडियाज टू मेनी पीपल ॲट वन्स. ऑप्शन्स आर ए लेखन, बी संवाद, सी वाचन, डी भाषण. द करेक्ट ऑप्शन इज बी डी भाषण, स्पीच. प्रश्न क्रमांक 26. संप्रेषण होण्यासाठी किमान टिंबटिंब व्यक्तींमध्ये अंतरक्रिया घडणे आवश्यक असते. कम्युनिकेशन रिक्वायर्स इंटरॅक्शन बिटवीन ॲटलीस्ट डॅश डॅश पर्सन. ऑप्शन्स आर ए 2, बी 3, सी 4, डी 5. द करेक्ट ऑप्शन इज ए 2. प्रश्न क्रमांक 27. स्कॅनिंग हे वाचनाचे एक टिंबटिंब आहे. स्कॅनिंग इज ए डॅश डॅश ऑफ रीडिंग. ऑप्शन्स आर ए पद्धती, बी दृष्टिकोन, सी तंत्र, डी कौशल्य. द करेक्ट ऑप्शन इज सी टेक्निक. प्रश्न क्रमांक 28. स्कॅनिंगसाठी वाचकाला टिंबटिंब आवश्यकता असते. फॉर स्कॅनिंग द रीडर रिक्वायर्स डॅश डॅश. ऑप्शन्स आर ए शीर्षक, बी आशयाचे तक्ते, सी उपशीर्षक, डी वरील पैकी सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील पैकी सर्व, ऑल ऑफ द अबो. प्रश्न क्रमांक 29. लेखन कौशल्य विकसनाची तंत्रे टिंबटिंब आहेत. टेक्निक्स फॉर डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स आर. द ऑप्शन्स आर ए उपक्रम, बी प्रकल्प, सी रूपांतरण, डी वरील पैकी सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील पैकी सर्व. प्रश्न क्रमांक 30. लेखनाची उद्दिष्टे काय आहे किंवा आहेत. व्हॉट इज ऑर आर द रायटिंग ऑब्जेक्टिव्ह. द ऑप्शन्स आर ए टू इंट्रॉस्पेक्ट, आत्मविष्कार करणे, बी सांस्कृतिक संवर्धन करणे टू प्रमोट कल्चर, सी व्यक्तिमत्वाचा विकास करणे टू डेव्हलप पर्सनॅलिटी, डी वरील पैकी सर्व, ऑल ऑफ द अबो. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील पैकी सर्व. अशा पद्धतीने PE3 लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम नॉलेज अँड करिक्युलम या पेपरमधील युनिट नंबर 4 वरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती आजच्या व्हिडिओमधून घेतली. यासाठी या संदर्भ पुस्तकांचा संदर्भ मी या ठिकाणी घेतलेला आहे. आपणही त्यांचं वाचन करून अधिक माहिती या ठिकाणी घ्याल अशी अपेक्षा करतो. आपण वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले खूप 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 आभार. असेच शैक्षणिक व्हिडिओ मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देत राहा. आपल्याला आवडल्यास लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करा. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल. या ठिकाणी थांबतो. थँक्यू 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 व्हेरी मच.